विद्यार्थी मित्रांनो, या पाठामध्ये आज आपण अभिक्रिया वर परिणाम करणारे घटक जे आहेत यांचा अभ्यास करणार आहोत. परिणाम करणारे घटक कोणकोणते आहेत तर त्यामध्ये पहिला आहे अभिक्रिया कारकांचं स्वरूप. यासाठी आपण ॲल्युमिनियम व जस्त यावर विरल हायड्रोक्लोरिक आम्लाची अभिक्रिया करणार आहोत. आणि त्यानंतर आपल्याला असे दिसते की विरल हायड्रोक्लोरिक आम्लाची अभिक्रिया जी आहे ही ॲल्युमिनियम या धातावर जलद गतीनं होताना दिसत असते. त्या तुलनेत जस्तावरती अभिक्रिया जी आहे मंद गतीने होताना दिसत असते. यावरून मूलद्रव्याच्या स्वरूपाची जे आहेत या ठिकाणी नोंद घेणं फार गरजेचं असतं. अभिक्रिया होत असताना त्या ठिकाणी जर त्याचं स्वरूप या ठिकाणी जास्त प्रकारे नोंदलं जातं तर दुसरा घटक जो आहे तो आहे अभिक्रिया कारकांचा कणांचा आकार. यासाठी सुद्धा एक या ठिकाणी प्रयोग पाहणार आहोत की शहाबादेचे फरशीचे तुकडे व शहाबादी फरशीच्या तुकड्यांचा बारीक चुरा घेणार आहोत, टाकणार आहोत. टाकल्यानंतर तुम्हाला असं दिसतं की ज्या परीक्षा नळीमध्ये तुकडे टाकलेले आहेत त्या ठिकाणी अभिक्रिया जी आहे हे मंद गतीने होताना दिसते व त्या ठिकाणी कार्बन डायऑक्साईड जो आहे मंद स्वरूपात बाहेर पडताना दिसतो. त्या तुलनेमध्ये ज्या परीक्षा नळीमध्ये शहाबादी फरशीच्या तुकड्यांचा चुरा ज्या परीक्षा नळीमध्ये आहे त्यामध्ये मात्र अभिक्रिया जी आहे ही जलद गतीने होताना दिसत आहे. म्हणजे एखाद्या मूलद्रव्याचे जे कणांचा आकार जो आहे त्यावर सुद्धा अभिक्रियेचा दर अवलंबून असतो हे यावरून आपल्याला स्पष्ट होत आहे. तर तिसरा प्रकार जो आहे तो आहे अभिक्रिया कारकांची सहमती. जर का यासाठी सुद्धा आपण एक प्रयोग पाहणार आहोत तर सहंत आणि विरल हायड्रोक्लोरिक आम्ल जे आहेत हे आपण दोन परीक्षा नळीमध्ये घेणार आहोत आणि त्यामध्ये कॅल्शियम कार्बोनेटची भुकटी जी आहे दोन्ही परीक्षा नळीमध्ये टाकणार आहोत. परीक्षामध्ये दोन्ही परीक्षा नळीमध्ये टाकल्यानंतर तुम्हाला असं दिसतं की ज्यामध्ये सहंत हायड्रोक्लोरिक आम्ल आहे त्यामध्ये जास्त जलद गतीने अभिक्रिया होताना तुम्हाला दिसते. त्या तुलनेत मात्र विरल हायड्रोक्लोरिक आम्लाच्या परीक्षा नळीमध्ये फार मंद गतीने अभिक्रिया होताना दिसते. ज्यामध्ये विरल हायड्रोक्लोरिक असतं त्या ठिकाणच्या कॅल्शियम कार्बोनेटची भुकटी जी आहेत हे जलद गतीने नाहीसे होते. त्या तुलनेमध्ये ज्यामध्ये विरल हायड्रोक्लोरिक आम्ल आहे त्यामध्ये मात्र मंद गतीने कॅल्शियम कार्बोनेटची भुकटी जी आहे नाहीशी होताना दिसते. म्हणजेच या ठिकाणी सहंत अभिक्रिया सहंत एखादं मूलद्रव्य असेल तर त्या ठिकाणी जलद गतीने अभिक्रिया होत असते. अशा प्रकारे अभिक्रिया कारकांचा आकार, अभिक्रिया कारकांची सहमती आणि अभिक्रिया कारकांचं स्वरूप जे आहेत हे अभिक्रियांवर परिणाम करत असतं हे यावरून आपल्याला स्पष्ट होत आहे. धन्यवाद.